उमरी मेघे येथील त्रिमूर्ती नगरातील एका 35 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने राहत्या घरात निघृण हत्या केल्याची घटना 13 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली आहे। निलेश वासुदेव वांढरे वय 35 वर्ष असे मृतकाचे नाव आहे। मृतक त्रिमूर्ती नगर येथील दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता। त्यानंतर तो आणि पत्नी मुले घरी आले तेवढ्यातच आरोपी सचिन हातात धारदार शस्त्र घेऊन निलेशच्या घरात जाऊन सपासप पोटावर वार केल्याने निलेशचा जागीच मृत्यू झाला। आरोपीचे नाव सचिन पारसर राहणार हिंगणघाट असे असल्याचे समजले। या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। हत्येचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत। महायुती सरकारने राज्यातील एसटीच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लालपरी बस दाखल होण्यासाठी गतिमान हालचाली केल्या आहेत। बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळेत आणि गतिमान प्रवास करता येईल। बसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवाशांना बस वेळेत मिळत नाही, यावर महायुती सरकारने तोडगा काढलेला आहे। आता या बसेस लवकरच दाखल होत असल्याने नागरिकांच्या प्रवासाची समस्या सुटणार आहे।